सांगली फाटा इथल्या एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झालेल्या संदीप लोखंडे या कर्मचाऱ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधित हॉटेल मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ऑल इंडिया ब्लॅक पॅन्थर पक्षानं केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना या, या मागणीचे निवेदन देण्यात आलं आजरा तालुक्यातील वडरे इथला संदीप मारुती लोखंडे हा सांगली फाटा इथल्या हॉटेलमध्ये काम करत होता मात्र वर्षभरापूर्वी तो काम सोडून गेला होता दरम्यान आठ ऑगस्ट रोजी तो पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी तिथं गेला पण नऊ ऑगस्टला त्याचा सकाळी मृत्यू झाला मृतदेहाचं शवविच्छेदन सीपीआरमध्ये करण्यात आलं यावेळी मयत संदीप लोखंडे याच्या नातेवाईकांनी संदीपच्या मृत्यूविषयी शंका व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता पोलिसांनी चौकशीमध्ये तथ्य आढळल्यास कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला होता दरम्यान मयत संदीपच्या नातेवाईकांनी आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम कोल्हाळ यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना निवेदनाद्वारे मागणी करा असं आवाहन केलं यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे यांच्यासह लोखंडे यांच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेत निवेदन सादर केलं निवेदनात संदीप लोखंडे मृत्यूप्रकरणी संबंधित हॉटेल मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मयत लोखंडे यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे